बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहुयात मोठी बातमी. राज्यात मराठा आरक्षणाची तिसरी लढाई सुरू झालेली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालेला आहे. मराठा आरक्षणासाठी आज तुळजापुरात जागर मोर्चा करण्यात आला. तुळजा भवानीला साकडं घालून आंदोलन सुरू करण्यात आलं. आंदोलकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी. क्रांती ठोक मोर्चाकडून जे आहे ते जागर मोर्चाचं आयोजन करण्यात आले. या मोर्चाची जय तयारी माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने स्टेज उभारण्यात आलेले, त्याचबरोबर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी समन्वय या ठिकाणी दाखल झालेले. 11 वाजता हा मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने मोर्चा असेल, या ठिकाणी काही समन्वयक जे आहेत ते तुळजापूरमध्ये आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. मला सांगा कशा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि आई तुळजाभवनीचा जो महाद्वार आहे इथं आपण बघताय, तिथं येऊन इथं जागर मोर्चाला सुरू होणार आहे. आणि जी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जी स्थगिती आलेली आहे तात्काळ उठवावी, व पोलीस भरती व नोकर भरती जी काढलेली आहे त्याला स्थगिती द्यावी, आणि जी एमपीसीची जी परीक्षा काढलेली आहे त्याला तात्काळ स्थगिती देण्यासाठी या सरकारला जाग करण्यासाठी आई तुळजाभवनीच्या दारात आम्ही जागर मोर्चा सुरू करत आहे. या आई तुळजाभवनीच्या जागर मोर्चामध्ये आम्ही प्रामुख्यानं तमाम तुळजापूरकरवासीय यांनी जागर मोर्चा आयोजित केला. तमाम मराठा समाजाला महाराष्ट्रातील या ठिकाणी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. मराठा बांधव किती उपस्थित राहतील मी आज तरी अंदाज सांगू शकत नाही, पण जास्तीची संख्या राहील एवढंच मी या ठिकाणी बोलतो. उद्धव मोरे, जय महाराज, तुळजापूर. तुळजापूर मोर्चामध्ये सामील होऊन मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी तुळजापूर येथे मोर्चाची संपूर्ण तयारी झालेली आहे. या मोर्चामध्ये सॅनिटायझर असेल, मास्क असेल, हे सर्व वाटप केलं जाणार आहे. आणि मराठा समाजाची एकीचा हा आई भवानीचा आशीर्वाद घेऊन आपल्याला ही लढाई जिंकायची आहे.